वेलकम बैक गाइज, एक नवीन ब्लॉग वर आपल्या सगळ्यांचं स्वागत है। तर आज आपण आलेलो आहोत महाड मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी। मी आता जात होता, जाता जाताना मला एक समाज कल्याण एक युनिक नाव दिसला आणि एक टपरी दिसली। त्या टपरीमध्ये एक बाई उभी दिसली काम करताना। तर मी बोलले चला आज त्यांच्यावर आपण थोडीशी त्यांची स्टोरी शूट करू। तर या आपण प्रतिभाताई चांदूरकर यांच्याशी बोलू। आता बाहेर पाऊस लागते, मला कॅमेरा बाहेर नेता येत नाही, पण मी तुम्हाला दाखवत आहे समोरच अप्सरा लॉज आणि अप्सरा हॉटेल आणि साईडला बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया महाड। आणि जैसा तुम्ही हा एंट्री कराल, हा समोरच समाज कल्याण नावाची एक वडापावची टपरी चालवताना आपल्याला आपल्या आईप्रमाणेच आहे त्यांचं वय, तर आपण त्यांना आईच बोलूया। तर नमस्ते आई, काय म्हणाल तुमचं स्ट्रगल आमच्या ऑडियन्सला सांगा थोडं, जे आता तुम्ही मला सांगितलं। काय सांगू, मी माझं लग्न झाल्यापासून मी कष्टच करत आली आहे, मला देवाने कधी सुख दिलेलं नाही। आई तुमचं वय काय आता? माझं वय 70 आहे। आता 70 वय असून तुम्ही मार्केटमध्ये मेहनत करताय, वडापाव बनवताय, दिवसभर किती उभं राहायला लागतं तुम्हाला? आता हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत वडापाव करायचं, भजी काढायचं, हे करायचं, ते करायची, भांडे घासायची, झाडू मारायचं, परत 7 वाजले का सगळं आटपाटी करायची, भाजी आणायची, ती साफ करायची, मिरची साफ करायची, घरी जाऊन वाटणं वगैरे करायची, ती सगळं आटपाटी करायचं, मग रात्री जेवण करायचं 9-10 वाजताना, कपडे मशीनला लावायचे, ते धुवून टाकायचे, कमीत कमी 11-12 वाजे पुढे ती कामं करत राहायचे। म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काम करताय, तुमच्या हाताशी इथं कोणी नाही काम करायला? त्याच्या पूर्वी कामाला बाई ठेवलेली, पण आता परवडत नाही म्हणून मी ठेवली नाही, करू शकत काही नाही ना मी, पण आता तिला तर पैसे तर देणं जरुरी आहे। आई मला सांगा, हे समाज कल्याण नाव तुम्ही कसं काय ठेवलं? हे आम्हाला खोका मिळालेला, शासनाने खोका दिलेला, अशा आमच्या आडबदी 6 खोके आम्हाला मंजूर केले होते, अंतुले साहेब होते त्यावेळेला, अंतुले साहेबांनी आम्हाला 6 खोके दिले, मग प्रत्येकाने प्रत्येकाची जागा निर्माण केली, आम्ही यांचं नाव आणखी दिला, शासनाचं नाव दिलं, म्हणजे असं समाज कल्याण म्हणजे समाजाकडनं आम्हाला मिळली, म्हणजे अर्थ आला समाजाकडून आम्हाला मिळली हे खोके। बर, आता तुम्ही किती वर्षापासून काम करताय? मी आत्ता करते 27 वर्षापासून, म्हणजे वडापाचं 27 वर्ष केली। अच्छा, 2-3 वर्ष कलिंगेचा धंदा केला, कलिंग, नंतर 8 वर्ष भाजीचा धंदा केला, 2-3 वर्ष लोकांचे कपडे धुणा केला, हे काम करत आले। मी माझ्या 2 मुलींना शाळा शिकवली थोडीफार, एक जावई माझ्या पोलीसमध्ये आहे, एक जावई माझा बिल्डर आहे, त्यांचं सगळं सुखी आहे। आता बघा, सकाळी मला वाटतं जवळजवळ 9:15 झालेले आहेत आणि मी इथं आलो, आई इथे बटाटे सोलते, इथे कोथमीर आहे ती कट करते, आणि इथे तुम्हाला दाखवतो इथे चटणी बनवली। आई ही चटणी कशापासून तयार केले? ही चटणी वडापावचा चुरा असतो, हा चुरा असतो, खोबरा असतो, लसूण असतो, लाल तिखट टाकतो। ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे तेल गरम होत आहे आणि समोर कस्टमर बसलेले आहेत। तर मी देवाकडे प्रार्थना करतो की जास्तीत जास्त कस्टमर आईला भेटावे आणि त्यांचं जे आहे ते सगळं व्यवस्थित चालावं। आई दिवसभरात किती काम होता तुम्ही, एक अंदाज? अंदाज म्हणजे असं, कधी 1,000 होतो, कधी 1,500 होतो, कधी 2,500 होतो, कधी 3 होतो, टोटल टोटल धंदा। अच्छा, होतो म्हणजे माझ्या पोटापुरता तरी ऍक्च्युली होतो, माझ्या हाताने 2 किती व्हायला पाहिजे एवढा मला होतो, मला परमिशन नाही बोलत नाही, 2 हाताला आपला धंदा होतो तेवढा मिळतो, एवढा मिळत नाही। आई आम्हाला तुमची स्टोरी सांगितल्याबद्दल धन्यवाद। जितकी लोक माझी ही व्हिडिओ ही ब्लॉग बघतात त्यांची रिक्वेस्ट आहे, महाडला आल्यानंतर हयात हय न जाता जरूर आपल्या आईच्या ह्या या वडापाव खा, त्यांना 2 पैशाची मदत होईल आणि आईच्या लोकांच्या मेहनतीला तुमचा साथ मिळला तर त्यांचं सगळं व्यवस्थित चालेल। तर उम्मीद करता ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल, व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मिलू ऐसाच एक नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा।